महाराष्ट्रात एन्काउंटर हा शब्द मी ऐकलेला नाही. अनेक राज्यांमध्ये एन्काउंटर्स येतात, पण महाराष्ट्रात एन्काउंटर हा शब्द मी कधीच खरं तर ऐकलेला नाही. त्यामुळे मग हा एन्काउंटर आहे का, नक्की काय झालं, याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. आणि ज्याचं आता तो मी तर म्हणत होते हात बांधले, तो तुम्ही पुढचं धांग सांगताय की जर काळा कपडा होता तोंडा चेहऱ्यावर पूर्णपणे झाकलेला होता, मग त्यांनी ती बंदूक घेतलीच कशी, पोलिसाला गोळी लागलीच कशी, याची उत्तरं सरकारला द्यावी लागतील. याच्यामधून एक संजय राऊतांनी प्रश्न उपस्थित केले किंवा ठाकरे गटाने सातत्याने असं म्हणतात की कुणाला तरी वाचवण्यासाठी हा दिलेला एन्काउंटर आहे, याकडे तुम्हाला देखील तसंच वाटतं? एक तर हा एन्काउंटर झालाच कसा, हाच मला मोठा प्रश्न पडलाय. तुम्ही कमिटमेंट काय केली होती की फास्ट ट्रॅक कोर्टमधून लवकरात लवकर एफ आय आर वेळेवर झाला का, याचं प्रश्नाचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. फास्ट ट्रॅक कोर्ट करून जाहीररित्या आम्ही याला फाशी देऊ हे म्हणलं होतं की नाही सरकार, मग या सरकारने काय केलं, एफ आय आरला किती वेळ लागला आणि का एवढा वेळ लागला, या सगळ्याची उत्तरं सरकारला द्यावी लागतील. सरकारला सुटका नाही याच्यातून. आणि ही पार्श्वभूमी असली ती ही एक बाजू, पण त्याचबरोबर यांचे वाचाळवीर काय बोलतात ह्याच्यातूनही या सरकारला सुटका नाही. आणि महागाई, बेरोजगारी आणि या सरकारचा भ्रष्टाचार, या सगळ्याची उत्तरं या सरकारला द्यावी लागतील. काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 24 निर्णय झाले, याच्यामध्ये मला वाटतं परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करायचा निर्णय झाला, राजपूत समाजासाठी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळाचा निर्णय झाला, तर दुसरी गोष्ट म्हणजे दुधाला काहीतरी 7 रुपये अनुदान देण्यात आलं, तर ह्या संदर्भात आपलं काय मत आहे? हो, अर्थातच आहे, ते पॅनिकमध्ये आहे सरकार. त्यांनी ठोस काहीच काम केलं नाही. काय केलं, पक्ष फोडले, घरं फोडली आणि आईस इन्कम टॅक्स CBI ED नोटिसेस पाठवल्या, एवढंच केलं या सरकारने. ठोस कामं काय केली आहेत या सरकारने, त्याच्यामुळे आज त्यांच्या लक्षात आलं की त्यांना सांगण्यासारखं काहीच नाही आहे. म्हणून दर कॅबिनेटमध्ये नवीन नवीन निर्णय घेऊन काहीतरी नवीन नवीन एक 15 दिवसाचा पाऊस ते पाडत असतात. त्याच्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाही आहे या सरकारचं. हे सरकार पॅनिक मोडमध्ये, जे इतके वर्ष केलं नाही, एकदमच 15 दिवसात काय एवढा उत्साह आला आहे या गतिमान सरकारला. पृथ्वीराज चव्हाणांनी मागणी केली की केंद्र सरकारनं गृहमंत्र्यांचं पद काढून घ्यावे. मी तर अनेक दिवस ही मागणी करते की माझ्या स्वतः मला देवेंद्रजींकडून खूप अपेक्षा